देशाबाहेर कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात देखील खबरदारी ठेवण्यात येत आहे. त्यामुळे राज्यभरात हजारो लोक एकत्र येणारे मोठे कार्यक्रम रद्द करण्यात येत आहेत. याच अनुषंगाने सैलानी यात्रेत राज्यासह इतर राज्यातून लाखो भाविक येत असतात. त्यामुळे कोरोना व्हायरसची लागण होऊ नये याची खबरदारी म्हणून सैलानी यात्रा आणि आयोजित महिला दिनाचे कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याची प्रतिक्रिया जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी पत्रकार परिषदेत दिली. नागरिक एक ठिकाणी जमा होतात त्या ठिकाणी कोरोनाचा जास्त धोका निर्माण होते. या अनुषंगाने सैलानी यात्रेसंदर्भात गुरुवारी 5 मार्चला दिवसभर अमरावती विभागीय आयुक्त पियुष सिंग यांच्या बैठकीत यात्रे रद्द करण्याबाबत उल्लेख घेण्यात आला होता. या यात्रेत देशभरातून तसेच विविध राज्यातील भाविक येत असतात. ते देखील या यात्रेत येणार नाहीत याचीही दखल घेण्यात आली असून सैलानी यात्रेसाठी 15 दिवस शेकडो अतिरिक्त बसेस सोडण्यात येतात त्या देखील रद्द करण्यात आल्या आहेत. खऱ्या अर्थाने होळीपासून सुरू होणाऱ्या या यात्रेसाठी आतापासून आलेल्या भाविकांना देखील सैलानीवरून बाहेर काढण्यात प्रशासनाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येईल. पिंपळगाव सराई येथून गावातून दर्गापर्यंत निघणार बाबांचा संदल प्रथेनुसार मोजकेच मुदावर करणार असून या ठिकाणी होणारी नारळाची होळी आणि संदल रद्द करण्यात आली आहे. तर सैलानी यात्रेला येणाऱ्या सर्व मुख्य रस्त्यावर नाकाबंदी लावून भाविकांना परत करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी दिली. जे काही गॅदरिंग्ज आहे त्याला कमी करण्याचा प्रयास करतोय. आपल्या सगळ्यांचा पुढे पण हे आव्हान आहे की जे काही यात्रा इत्यादी भरणार आहे त्याला मिनिमाइज करण्यासाठी खूप अवेअरनेस निर्माण करावे. इमिजिएट चॅलेंज जे प्रशासनाकडे आहे ते आहे आपल्या सैलानी बाबा यात्राच्या. सैलानी बाबा यात्रा आपण सगळ्यांना माहिती आहे की होळीचे वेळी भरते आणि प्रत्येक दिवस 1 लाख ते 5 लाख श्रद्धालू इथे येतात. तर त्या श्रद्धालूंपैकी मोर देन 50% ते मेंटली डिझेबल्ड पीपल येतात आमच्याकडे. सो त्यांना स्वतःचे आरोग्याची कंट्रोल नाही कारण दे आर डिझेबल्ड पीपल. तर त्या अनुषंगाने आपण यावेळी यावर्षी ते यात्रा स्थगित करण्याचा काल ऑर्डर काढलेला आहे ज्याच्या तंतोतंत पालन झाला पाहिजे. तोच अनुषंगाने आपण जिथे जिथे जिथून हे लोक येतात जे एंट्री पॉईंट आहे म्हणजे अकोला, जालना, नांदेड, परभणी हे सगळे कलेक्टरसोबत पण माझी चर्चा झालेली आहे आणि त्यांना पण आम्ही रिक्वेस्ट केलेलं आहे की आपल्याकडे पण व्यापक प्रसिद्धी द्या जेणेकरून सगळ्यांना कळेल की हे यात्रा आता स्थगित झालेली आहे त्याच्यामुळे लोक इथे येणार नाही आणि इथे त्यांच्या जास्त काही हे जमणार नाही. दोन्ही जे गोष्ट आहे होळी आणि संदल याला यावर्षी आपण स्थगित केलेला आहे. परंतु मुझ्यावर फॅमिलीचं असं म्हणणं होतं की त्यांना चादर चढायची आहे, दॅट दे कॅन डू, दॅट इज अ सिम्पल थिंग, वो अपने श्रद्धा के अनुसार चादर चढा सकते हैं. पर ये जो डिफरेंट टाइप की होली वहाँ पे मनाई जाती है वो इस साल नहीं मनाई जाएगी.